मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न केल्यास यश हे नक्की मिळतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु मित्रांनो, आपण सर्वजण काहीतरी मिळवण्याकरता नक्कीच प्रयत्न करत असतो, तरीसुद्धा आपल्याला यश मिळत नाही. तर असं का होतं? तर मित्रांनो, आपल्याला जे मिळवायचं आहे त्यासाठी आपण जे प्रयत्न करतो ते प्रयत्न हे आपले प्रामाणिक नसतात. म्हणून मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला 2-3 सत्यकथा ह्या सांगणार आहे. मित्रांनो, यश मिळवण्याकरिता आपल्याला संघर्ष करावा लागतो हे सत्य आहे. हा संघर्ष करत असताना कधीकधी आपल्याला आपली परिस्थिती साथ देत नाही, यामुळे आपण हताश न होता त्यावर मात करणं खूप गरजेचं आहे. आपली जी सकारात्मकता आहे, आपला जो दृढ निश्चय आहे, तो आपण अबाधित ठेवणं खूप गरजेचं आहे. तरच आपण या यशाचं फळ आनंदाने चाखू शकतो. तर मित्रांनो, ह्या सर्व सत्यकथा मी आपल्याला खास करून सांगणार आहे की बरेचसे विद्यार्थी मित्र हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे ग्रामीण भागातले असतात. त्यांच्या घरची परिस्थिती ही तेवढीही चांगली नसते हे तेवढंच सत्य आहे. त्यांचे आई वडील रात्रंदिवस राबराब राबतात आणि त्यांची एक प्रामाणिक इच्छा असते की आपला मुलगा हा चांगल्या पदावर रुजू झाला पाहिजेत, त्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो आपणसुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, या कथेच्या मागचा एक उद्देश असा आहे की आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक ऊर्जा मिळावी. आपण जे प्रयत्न करत आहात त्याला कुठेतरी बळ मिळावं. आणि या लोकांची परिस्थिती काय आहे, आपली परिस्थिती काय आहे, याचा ताळमेळ आपल्याला घालता यावा. आणि आपल्याला नंतर कल्पना होईल की नाही, यांच्यापेक्षा कितीतरी चांगली स्थिती ही सध्या आपली आहे आणि आपण का यश मिळत नाही हे आपल्याला या माध्यमातून मित्रांनो समजेल. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत सोबत राहायचं आहे. मी आपल्याला सत्यकथा 2-3 सांगणार आहे, यामधून तुम्हाला तुमची जागा, तुम्ही करत असलेले प्रयत्न, यामधली दरी ही ओळखता येईल. मित्रांनो, ही गोष्ट आहे एका रिक्षावाल्या मामाची. तर मित्रांनो, आपण बघू शकता हे जो समोरचा व्यक्ती आहे हे आहेत रिक्षावाले गृहस्थ आणि मागे बसलेला कोणी नसून हा यांचा मुलगा आहे. आणि हा मुलगा सर्वसाधारण नसून मित्रांनो IAS अधिकारी झालेला आहे. तर मित्रांनो, या व्यक्तींच्या चेहऱ्याकडे बघून आपण यांच्या परिस्थितीची जाण आपल्याला होत असेल. कोणीही रिक्षा चालवायला तयार नसतो. ज्यांची हलाखीची स्थिती आहे, जो ॲटोसुद्धा घेऊ शकत नाही, असे व्यक्ती रिक्षा घेऊन दुसऱ्याचं ओझं हे काही पैशासाठी मित्रांनो वाहत असतात. आणि या व्यक्तींचा मुलगा हा IAS झालेला आहे, IAS ऑफिसर आहे, ही गोष्ट आपल्याला न समजणारी आहे. परंतु मित्रांनो, हे का घडलं? तर हे घडल्याच्या मागचं कारण म्हणजे या दोघांचे प्रामाणिक प्रयत्न. मित्रांनो, या गृहस्थांनी दिलेले संस्कार या मुलांनी फलित करून दाखवलेले आहेत. मित्रांनो, 2006 बॅचला IAS परीक्षा क्रॅक करणारे ऑफिसर आहेत गोविंद जयस्वाल. ही गोविंद जयस्वाल आहेत आणि यांची ही गोष्ट आहे. आपल्या वडिलाकडे पैसे नसताना वडिलाने त्यांचं शेत होतं ते विकून यांना दिल्लीला पाठवलं. 18 ते 20 घंटे सतत अभ्यास करून यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये UPSC परीक्षा क्रॅक करून IAS हासिल करून घेतलं. तर मित्रांनो, प्रामाणिक प्रयत्न जर केले तर 100% आपल्याला यश मिळतं. त्यासाठी आपल्या आईवडिलांनी केलेले प्रयत्न, त्यांची स्थिती
ते लावत असलेले त्यांच्याकडून पैसे घेतात घेत असलेले परिश्रम याची जाणीव आपण ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो, त्यामुळेच या सर्व परिस्थितीची जाणीव जयस्वाल यांनी ठेवली आणि आज ते IAS ऑफिसर झालेले आहेत. यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा, केरळचा कुली यांनी सिव्हिल सर्व्हिस पास केली, UPSC परीक्षा ही पास केलेली आहे. तर कशाच्या बळावर? जे रेल्वे स्टेशनवर फ्री वायफाय आहे त्या फ्री वायफायच्या माध्यमातून त्यांनी अभ्यास केला आणि UPSC-सारखी परीक्षा क्रॅक करून त्यांनी यश मिळवलं. आणि या व्यक्तीचं नाव आहे श्रीकांत. एर्नाकुलम रेल्वे स्टेशनवर तो कुलीचं काम करत होता आणि मित्रांनो, काम करता करता त्यांनी UPSC-सारखी परीक्षा क्रॅक करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. यानंतर जो आहे मधू NC, हा बस कंडक्टर होता. तर मित्रांनो, यांनीसुद्धा IAS-ची मेन्स परीक्षा ही तिसऱ्या प्रयत्नामध्ये क्रॅक केलेली आहे. तर मित्रांनो, मला नाही वाटत की यापेक्षा हलाखीची स्थिती ही आपली असेल. त्यामुळे आपण प्रामाणिक प्रयत्न करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. यानंतरची मी आपल्याला जी गोष्ट सांगणार आहे ती सत्य गोष्ट आहे. मित्रांनो, एक रेल्वे ट्रॅकमॅन मजूर यांचे दोन्ही मुलं हे डॉक्टर झालेले आहेत. ही सत्य कथा माझ्या समोरची आहे. मित्रांनो, ट्रॅकमॅन किंवा कुली यांचे मुलं दोन्ही डॉक्टर होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. परंतु या माणसाची जिद्द होती. जेव्हा लहानपणापासून मुलं लहान होती तेव्हा हा व्यक्ती नेहमी कोणालाही सांगायचा की मी माझ्या मुलांना डॉक्टरच बनवणार. तो डॉक्टर मुलं बनवण्यासाठी कोणतं शिक्षण द्यावं लागतं, काय शिकवावं लागतं याबद्दल नेहमी इतरांकडे प्रश्न करायचा. डॉक्टरांना जाऊन तो विचारांचा आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांची दोन्ही मुलं शिकवलीत. तशा प्रकारे त्यांची मुलं आज दोन्हीसुद्धा डॉक्टर आहेत. तर मित्रांनो, इथे बघू शकता की वडिलाची जिद्द होती. त्यांनी ठरवलं होतं की माझ्या दोन्ही मुलाला डॉक्टर बनवायचं. जेव्हा तो व्यक्ती इतरांकडे या बाबतीमध्ये उल्लेख करायचा तेव्हा लोक त्याला हसायची, त्याला उलटसुलट बोलायची. परंतु त्याच्यावर याचा कोणताही परिणाम झाला नाही आणि त्यांनी त्या दृष्टिकोनातून त्याचे प्रयत्न हे चालू ठेवलेत. कोण काही म्हणो, जग काहीही बोलो, परंतु आपल्याला जे करायचं आहे त्या दृष्टिकोनातून तो नेहमी प्रयत्न करायचा, माहिती घ्यायचा, मुलांना त्या दृष्टिकोनातून घडवायचा. आणि आज रोजी डॉक्टर मुलं झालेली आहेत. अशा प्रकारे आपणसुद्धा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आपले आईवडील शेतकरी आहेत, आपली परिस्थिती व्यवस्थित नाही आहे याचं भान आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे. आपल्याला काही पैसे लावून आईवडील क्लासेससाठी पाठवतात, तर त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजेत. कधीकधी आपल्याला अपयश येतं. अपयश आल्याच्या नंतर त्याला न घाबरता आपण नितांत नेहमी संघर्ष ठेवला पाहिजेत. जोपर्यंत आपण संघर्ष करणार नाही, प्रयत्न करणार नाही, अपयशाला घाबरणार नाही आणि आलेल्या आव्हानाला तोंड देणार नाही, तोपर्यंत यश हे मिळणार नाही. मित्रांनो, जीवन जगत असताना आव्हानं बरीचशी येतात. त्या आव्हानाला आपण ठामपणे उभं राहून तोंड देणं खूप गरजेचं आहे. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजेत. त्यामुळे मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी आपल्या सर्वांची यशस्वी होण्याची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजेत. कधीकधी आपल्याला अपयश येतं म्हणून भिवून घाबरून तिथून पळून जाणं हा त्यातला मार्ग नाही आहे. त्यावर आपल्याला कशाप्रकारे मात करावी यासाठी आपण तेथे ठामपणे उभं राहिलं पाहिजे, तशा प्रकारे प्रयत्न केले पाहिजे, तशी आपली इच्छाही प्रबळ असली पाहिजेत. तर मित्रांनो, लरो से डरकर नौका पार नाही होती, कोशिश करने वालों की हार नाही होती. नन्ही चिठी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है.
आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। त्याचबरोबर मित्रांनो, शेवटची एक कविता आपल्याला सांगणार आहे, विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही। छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अधी अशी भिंत नाही। माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, जाळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही। रोखण्यास वाट माझी वादळे होती आतूर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही। येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिऊन अडखळणे पावलांना पसंत नाही। तर सुरेश भट यांची अतिशय चांगली ही प्रेरणा देणारी एक कविता आहे। मित्रांनो, आपण नेहमी सकारात्मक असलं पाहिजेत, आपल्या मनामध्ये आपल्या हृदयातून नेहमी सकारात्मक विचार हे फुटले पाहिजेत, आले पाहिजेत। त्यासाठी मित्रांनो, आपली मित्रमंडळी, आपला परिवार, त्याचबरोबर आपली विचार करण्याची क्षमता आपण वाढवणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर वाचन करताना, मनन करताना, कोणत्याही ज्ञानाचं संकलन करत असताना ज्यामधून आपल्याला ऊर्जा मिळेल अशा गोष्टी आपण सतत वाचल्या पाहिजेत, अनुभवल्या पाहिजेत, पाहिल्या पाहिजेत। ज्या गोष्टीपासून आपलं खच्चीकरण होतं, जेथे आपले विचार खुंटवण्याचं काम होतं, ज्यामुळे आपल्याला यशापासून दूर ठेवल्या जातं, अशा सर्व गोष्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे मित्रांनो। तर आपल्या सर्वांना पुनश्च या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की मित्रांनो, आपण प्रामाणिक प्रयत्न करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल। मित्रांनो, धन्यवाद।